अनिल परब, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत, भावना गवळी, प्रताप सरनाईक, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख ही ती नावं आहेत ज्यांच्यावर किरीट सोमय्यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. आता किरीट सोमय्यांनी आपला मोर्चा काँग्रेस नेते आणि मुंबईचे माजी पालकमंत्री असलम शेख यांच्याकडे वळवलाय. असलम शेख यांनी मढ मारवे परिसरात 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा केलाय. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयानं असलम शेख यांना नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महापालिकेला कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत असं ट्विट किरीट सोमय्यांनी केलंय. इतकंच काय तर मला असलम शेख यांच्याशी संबंधित स्टुडिओ तोडला जाईल अशा कारवाईची अपेक्षा आहे असंही सोमय्या म्हणतायत. सोमय्यांनी सोशल मीडियावर महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीची काही कागदपत्रं शेअर केली आहेत. मड मारवे 1000 कोटीचा अनधिकृत स्टुडिओ घोटाळा. असलम शेख आणि त्यांचे मित्र परिवार वर आता पर्यावरण मंत्रालयाने नोटिसेस पाठवली आहेत. मुंबई जिल्हाधिकारी आणि मुंबई महापालिकेला ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आत्तापर्यंत किरीट सोमय्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बहुतेक टॉप नेत्यांच्या मागे लागले होते. पण आता सोमय्यांनी आपला मोर्चा मुंबई काँग्रेसचा चेहरा असणाऱ्या असलम शेख यांच्याकडे वळवलाय. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. मुंबईत काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सोमय्यांच्या आरोपांची धार अधिक तीव्र होत जाणार यात शंका नाही. असोत, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सोमय्यांच्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.